शुभेच्छा आहेत दरम्यान या ठिकाणी अमनेपटा गावचे समाजसेवक अनिलजी जाधव यांचं इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे विनंती असेल की आपण व्यासपीठावर विमस्थान आपण व्हायचं आहे आणि मिस्टर पराग जाधव हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत त्यांनासुद्धा तुम्ही या पुढील मॅचमध्ये मात्र इनॲक्शनमध्ये खेळताना पाहणार आहात अचानक देवासपूर्ट जानवल संघाच्या जा माध्यमातून सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने दोन्ही संघ इथे मात्र सज्ज होत आहेत दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आता मात्र पंचाना विनंती असेल की आपण आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे दरम्यान होत आहे फिल्डिंग त्या ठिकाणी सजवली जाते टीम शिवशानी देवरुंगपाडाच्या माध्यमातून आणि यानंतर आपण सामना पाहणार आहोत बीबी स्फोट इताडे विरुद्ध जानवल या दोन दरम्यान या पुढची लढत असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल दहा संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर सोळा दावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाज गुन्हेशच्या माध्यमातून बॅकफुटला गेले होते स्वतःला जागा बनवली त्या ठिकाणी कट केला एक्स्ट्रा कवर बाड्रीलाईनच्या दिशेनं चौकारासाठी बीबी स्फोट इताडी विरुद्ध जाणवल ही लढत आपण यानंतर पाहणार आहोत दुसरं षटक या ठिकाणी सुरू होईल आणि आता पावर प्ले संपल्यानंतर फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळाले हो दरम्यान या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे गुणेश पाटीलसाठी स्पेशली पारितोषिक आहे अमनेपाडाची कुमार दक्ष यांच्याकडून सिक्सर हॅट्रिकसाठी आणि चौकर हॅट्रिकसाठी तब्बल एक हजार रुपयेचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे आणि असू द्या जोपर्यंत जे पारितोषिक जे आहेत आमच्याकडे कॅश जमा होत नाही आहे तोपर्यंत कुठलाही कॉम्पिटेटर पारितोषिक अनाऊन्स करणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे क्षेत्ररक्षणामध्ये आपण बदल पाहतो आहे जास्तीत जास्त फिल्डर्स बाउंड्री लाईनवरती आहेत यावेळी मात्र चेंडूला येऊ दिलं हलक्या त्यानं पूश केले चेंडू चालेल कव्हरमध्ये डीपमधून फिल्डर आलेत दोघांमध्ये अगदी आपण पाहिलं तर तालमेल थोडंसं कमी पाहायला मिळाला मिसअंडरस्टँडिंग झाली होती त्या दरम्यान दोन धावा जी आपण साईडस्क्रीन पाहतो या त्याचे कोणी जर या ठिकाणी सदस्य जर इथे उपस्थित असतील तर मी त्यांना विनंती करतो की आपण समारोजेशी संपर्क साधायचा आहे जी आपण जी साईड स्क्रीन पाहतो या एलई डी टी व्ही प्रतिनिधी इथे जर उपस्थित असेल तर, तर विनंती करतो की आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये येऊन आमच्याशी संपर्क साधायचा सा आहे या दरम्यान अपील अँड फिंगर अप फलंदाज बाद होतोय दुसरा खेळाडू या ठिकाणी बाद झालाय आणिकेतचा खेळ संपुष्टात येतोय आपली बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये तो चेंडू गेला होता कोणती चूक पाहायला मिळाली नाही आहे विकेटच्या मागे देखील खेळ या ठिकाणी संपुष्टात आला दोन धावांचं योगदान त्यानं फक्त आपल्या टीमसाठी दिलं नवीन फलंदाज आता मैदानामध्ये एंटर होताना चौथ्या क्रमांकावर टीम, क्रमांका टीम एम डी स्पोर्ट आमने पाडाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तसे योगी पाटील यांनी नुकतंच अनाऊन्स केलं की मोठी न्यूज असेल या असोशिएशनमधील सर्व संघांना एकवीरायच्या दर्शनासाठी जरूर घेऊन जाणार आहेत आणि थोड्याच वेळात त्याची डेट देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जातील हो आपण जर पाहिलं समीर तर एवढी मोठी स्पर्धा एखादा संघासाठी प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि तीसुद्धा विनामूल्य आणि जी ट्रीप असणार आहे ती सुद्धा विनामूल्येच असणार आहे जेवढे संघ आपल्या ओमसाई आपले लोणार क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळत आहेत त्या सर्वांसाठी ही मेजवाणी आदरणीय जगनशेठ पाटील आदरणीय सुनील शेठ फुलोरे या असोसिएशन विद्यमान अध्यक्ष एम साई बजागे आणि सुरेन दळवी त्यांच्या माध्यमातून मात्र ही ट्रीप सर्वांसाठी मात्र असणार आहे आणि ही ट्रीप असेल मे महिन्याच्या एंडिंगला तुमच्याबरोबर नक्कीच मी ती डेट अनाऊन्स काही क्षणानंतर करणार आहे दरम्यान ह्या हा चेंडू नटराज पूलच्या अंदाजानं खेळला आहे चेंडू साल्या डीपमध्ये आता फिल्डर आलेत मिडविकेटमधून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि दोन धावा त्याही ठिकाणी जोडल्या गेल्या धावफलक दोनने पुढे सरकल्या फलकावरती वीस धावा येते लागलेत संकेत दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर फलंदाज जयेश आल्या जयेशच्या बॅटमधून या दोन दावा आपल्याला बघायला मिळाल्या गुणेश अजूनही मैदानामध्ये मा सज्ज पहिल्या षटक अगदी गुणेश पूर्णपणे फेस करताना दिसला होता परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्याने एकही चेंडू फेस केलेला नाही आहे त्यामुळे आता त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड देण्याचा कुठेतरी प्रयत्न करावा लागेल त्याच्या बॅटमधून खूप चांगले स्ट्रोक आपण पाहिलेत तर क्रिकेट हा प्लॅनिंगचा खेळ आहे शक्तीपेक्षा युक्तीनं तुम्हाला खेळावं लागत असे या दरम्यानचा हा चेंडू हुक केला चेंडू सल्ला मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर थोडेसे दूर आहेत शॉर्ट स्क्वेअर लेगचे फिल्डर त्या ठिकाणी पाठलग करताना दिसले चेंडू रोखण्यामध्ये यश जरूर आलं दोन धावा पूर्ण देखील झाल्या तिसऱ्याही दावेचा मानस जरूर होता मात्र नकार दिला कारण त्या ठिकाणी पाहिलं की विकेट धोक्यात जरूर होते आपण पाहिले तर तिसऱ्या दहावीच्या प्रयत्नामध्ये त्यामुळे दोनच धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि धाव फलक दोनने पुढे सरकले बावीस या धावसंख्येवरती म्हणजे पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये एखादं षटक कमबॅक करणारं हवं होतं आणि ते कमबॅक करणारं षटक आता संकेतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं आहे टीम शिवशनी देवरुंगपाडाच्या माध्यमातून आपण विचार केला तर आज जय अंबिका देवरुंगपाडा ह्याही संघाला आपण इन ॲक्शन पाहिला म्हणजे जवळपास देवरुंगपाडामध्ये दे देखील दोन ते तीन संघ तीन संघ आपल्याला पाहायला मिळाल्यात जे क्रिकेटपासून कोणीही दूर राहू शकत नाही आहे एकेका गावामध्ये आपण तीन तीन चार चार संघ पहाते जरूर यावी ओव्हरपिचवर घेऊन लॉफ केले चेंडूला डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित चांगली फिल्डिंग बघायला मिळाली तेवढाच चांगला थ्रो देखील आला ऑन द कीपर हा थ्रो पाहायला मिळाला मिळेल एकच जाव आणि धावफलक मात्र एका धावीने आता पुढे सरकेल फलकावरती तेवीस जावा चांगली गोलंदाजी पाच चेंडू आतापर्यंत टाकलेत गोलंदाज संकेतनं सात धावा त्यानं आपल्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक विकेट देखील त्यानं मिळवली आहे कमबॅक करणारी ओव्हर बघायला मिळाली कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल सोळा धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक करणं गरजेचं होतं शिवशनी देवरुंग पाडायला आणि तो कमबॅक आपण पाहिला, पाहिला आहे संकेतच्या माध्यमातून या दरम्यान फुल टॉस आहे ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय चेंडूसाला पॅट इशलाँग ऑफला फिल्डर आहेत उपस्थित कुणेशच्या पाटमधनं हा स्ट्रोक आपण पाहिला एक धाव तिथे मिळाली चांगला थ्रो पाहायला मिळाला एकाच जावेवरती समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना धाव संख्या फलकावर एका धावेच्या मदतीने दोन षटकांच्या समाप्तीनंतर चोवीस धावा इथे लागल्यात म्हणजे जवळपास बाराची सरासरी राखण्यामध्ये यश आलं आहे प्रत्येक षटकामागे दरम्यान ग्रुप गंपतीत आमने आमनेपाड्याचे विद्यमान उपसरपंच सन्मानिय योगेश गुरुनाथ जाधव यांच्या माध्यमातून एम डी स्फट आमणेपाडा संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत धन्यवाद आपलंसुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय फार चर्चेमध्ये राहिली या स्पर्धा बऱ्याचशा शुभेच्छा फोन कॉल्स मेसेजेस भरपूर सारे आलेले आहेत सर्व भिवंडीत तालुक्याकडनं मी शुभेच्छा देईन या स्पर्धेला खरं तर आपण विचार केला तर जितना खर्च आहे उतनी चर्चा तो भूपेश आणि ते असं जरूर आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून ह्यानंतर बीबी स्पोर्ट आपण तयार जानवलच्या विरोधात आपला सामना असेल पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जरूर गेलेत आणि पाणी के साथ कहाणी योगी पाटील बऱ्याचदा आपण पाहतोय पाण्याचं तर बहाण असतो परंतु कहाणी काहीतरी शंभर टक्के असते नक्कीच पाहूजा कोण कौन, कोणाला पाणी पाजेल आणि ती वेल मात्र या ठिकाणी या नक्कीच आपल्याला काही क्षणातच मात्र पाहायला मिळू शकेल परंतु सध्या जे घडील आपण जर पाहिजे चांगली गोलंदाजी या कुठेतरी शिव क्षणी पट देवरी आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकाला या ठिकाणी गोलंदाज सुरुवात करेल सतीश गोलंदाजी मार्कवर तर जरूर इथनं मी म्हणेल धावांचा वेग देखील वाढवावा लागेल शिवशनी देवरुंगपडा ह्याच मैदानावर सातत्याने सराव करत असो आणि त्यांच्या समोर जर चॅलेंज सेट करायचं आहे से ना एम पडायला तर चांगली टोटल त्यांना इथे बनवावी लागेल राऊंड विकेटने आले या दरम्यान सफल झाले तीन फील्ड क्लिअर केले चेंडू चालला फाईन बाउंड्रीलाईनच्या दिशेनं फाईन लेग क्लिअर करत असताना चार धावांसाठी चौकार चांगला चांगली फटकी आपण पाहिली आहे तीच आपण चर्चा करत होतो की गुणेश जितका जास्त वेळ स्ट्रायकिंग एंडला राहील ना तितका मी म्हणेल एम डीमनेपाडासाठी चांगलं घडताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये या दरम्यानचा अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्यावर सवकार प्राप्त केला दरम्यान या ठिकाणी वाचरेची माझी सरपंच सन्मान विश्वासीठ मागे यांच्या माध्यमातून एमडी पटा संघाला आणि या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत या दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळाला चौकारानंतर बॉल आलाय सतीशच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार होईल राईट आर्म राऊंड विकेट ना सामना करेल बॅट्समन गुणेश पुणे साठी हा बॉल ओवर पिच होता आणि त्या चेंडूला अगदी सीमेच्या बाहेर फेकून दिलाय लॉन्ग बॉन्ड्री लाईन क्लिअर करून जात असताना हा दमदार दर्जेदार जबरदस्त षटकार संघाच्या कॅप्टन मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे आई गाव बी आणि त्यांच्या अगेन संघ असेल ओम इलेव्हन किरवली पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात तर दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे सहा दावा आणि सहा दाव्यांच्या मदतीने टीमची टोटल चौतीसवर वर थर्टी फोर रन्स काय बॅटिंग करतोय या दरम्यानचा हा चेंडू मात्र ऑपस्टिक सोडून जाणारा खूप जास्त बाहेर हा चेंडू निघून गेला पणच व्हाईट बॉलची खून करत आहेत अवांतर धाव इथे मिळेल तर असं वाटतं की अदर फलंदाजांचा विचार केला तर रोशन पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि की दुसऱ्या चेंडूवर बाद झाला जयेशने आतापर्यंत तीन चेंडू फेस केलेत म्हणजे जास्तीत जास्त मी म्हणेल या डाबामध्ये गुणेश चेंडू फेस करताना दिसला या दरम्यान मी स्टॅमिक स्ट्रोक लॉंग ऑफला संधी आहे एका हाताने जेल स्वीकारण्याचा प्रयत्न केला जीवनदान मिळाले दोन धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या खरं तर कॅच फार कठीण होती जवळपास एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्रक्षक उभे होते आणि लॉंग ऑफपर्यंत तो आंतर कापून ती झेल घेण्याचा प्रयत्न केला धावसलक दोनने पुढे सरकले फलकावरती थर्टी सेवन सदोतीस जावा आपल्याला पाहायला मिळत आहेत गुणेश इंडिव्हिज्युअली आपण विचार केला तर दोन षटकार आणि तीन चौकार आलेत गुनेशच्या बाटमधून आतापर्यंत या दरम्यान पुन्हा एकदा फ्रंट फूट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क झाला नाही आहे एक धावी ते मिळाले आहे स्वतः गोलंदाज जवळपास शॉर्ट मिडविकेटपर्यंत धावत गेले आणि तो चेंडू रोखला गेला एका धावीने आता स्कोर अडोतीसवर जाऊन पोहोचेल थर्टी एट रन्स ऑन अ बोर्ड तसं तिसरं षटक या ठिकाणी सुरू असताना इंडिव्हिज्युअली आपण जर विचार केला तर अकरा चेंडू आणि अठ्ठावीस धावसंख्येवरती सध्या बॅटिंग करतो आहे एम डी स्फोट संघाला गुड्डा गुड्डाभाई आणि या सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत खास करून स्पेशली जगन शेठसाठी आणि आदरणीय सुनील शेठ फुलोरे साहेबांसाठी धन्यवाद भाई तुमचं तर मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे तर इथे मात्र पाहिलं तर फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु गॅप शिरीस मात्र कुठेतरी चुकीचे पाहायला मिळालं चांगला क्षेत्रशा मिडविकेटला पाहिलं पण दुसऱ्या धाफेचा प्रयत्न आणि या तिसऱ्या पंथाने आता मात्र तिसऱ्या पंथाची मागणी आता मात्र कंट्रोल रूमकडे केलेले आहे पावच्यावर एकाच हातामध्ये चिंडल पातळी फील्ड केलं त्यानंतर डायरेक्ट हिट इथे मात्र पाहिलं आपल्याला परंतु फलंदाज पाहिलं तर आपल्या कॉपिंग पीजमध्ये मात्र सुरक्षित पोतेला आहे नॉट आउट असेल बॅटर याचाच अर्थ म्हणजे दोन धावा इथे धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावफलक चाळीसवर वर जाऊन पोहोचले तीन षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर फोर्टी रन्स ऑन बोर्ड आपण स्कोर कार्ड पाहतोय चांगली टोटल एम डी स्फोट आमनेपाडाची टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पाहायला मिळाली आहे खास करून महत्त्वाचं योगदान राहिलं आहे गुनेशचं अकरा चेंडूंमध्ये त्यांना अठ्ठावीस जावा आतापर्यंत जोडल्यात अजून एक षटक येणं शिल्लक आहे आणि ती चर्चा करत होतो की ह्या मैदानावर एम डी स्फोट आमनेपाडाने एक चषक जिंकला आहे तर ती स्पर्धा वेगळी होती ती दिवसा उजेडात स्पर्धा होती आता सध्या ही मॅच रात्रीमध्ये खेळत आहेत परंतु तोच प्रदर्शन तोच परफॉर्मन्स एम डी स्फोट आमनेपाडाचा पाहायला मिळाला आहे आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन चे प्रेसिडेंट अर्थातच एम डी आणि त्यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय षटकाला सुरुवात करेल देवेश कमी धावसंख्येचं षटक हे टाकावं लागेल देवरुंगपाडाला कम बॅक करण्यासाठी या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पॅड वर छट झाला एक धाव त्या ठिकाणी प्राप्त होते आणि धावफलक फलक एका धावीने एक्के वर जाऊन पोहोचले फोर्टी वन रन्स नवीन फलंदाज आपण जो पाहतोय जयेश ज्याच्या बॅटमधून देखील सात दावाल्या आहेत म्हणजे जी भागीदारी व्हायला हवी होती ना ती भागीदारी आता दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली आहे रोशन स्वस्थामध्ये बाद झाला होता आणि कीनं देखील दोनच धावा त्यानं जोडल्या होत्या परंतु त्यानंतर गुणेशला चांगली साथ दिली आहे जयेशनं पार्टनरशिप फार इम्पॉर्टंट आहे ज्या ज्यावेळी तुम्हाला चांगले टार्गेट सेट करायचं असतं समोरच्या टीमसमोर चांगले लक्ष द्यायचं असतं ना त्यावेळी तुम्हाला पार्टनरशिप करणं फार इम्पॉर्टंट असतं आणि ती भागीदारी मात्र पाहायला मिळाली आहे या दोन खेळाडूंमध्ये आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल देवेश देवेशला चांगली सुरुवात मिळाली आहे शेवटच्या षटकामध्ये इथे देखील पाहावं लागेल एक्झॅक्टली काय घडलंय पंचांचा नोबॉलचा इशारा आलाय म्हणजे विकेटच्या बाहेर चेंडू पीस झाला होता यस आता कुठेतरी जास्त लांब राहण्याचा प्रयत्न केला भाऊ आपण री हे पाहत आहेत आपण ऑप्सिकच्या बाहेर ला सातत्याने लाईन टाकण्याचा प्रयत्न केला जातो परंतु या फ्री हिट असेल फलंदाजाकडे आता सुवर्ण संधी आहे आणि बॅटर त्याचा फायदा उचलेल का दरम्यान बॅकफुटला गेले इनफिल्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हरला चांगला स्ट्रोक बघायला मिळाला चेंडू मात्र एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय चार धावांसाठी चौकार पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकेटच्या बाहेर हा चेंडू पीस झाला होता आणि यावेळी मात्र बॅटरनं फायदा उचलला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो चौकार आपल्याला बघायला मिळाला म्हणजे एकंदरीत पाच धावा इथे जोडल्या जातील स्कोरबोर्डवर आपल्याला धावा बघायला मिळतात सत्तेचाळीस आणि फ्री हिट इथून पुन्हा एकदा कंटिन्यू असेल बॅटर जयेशकडे आता संधी आहे जयेश देखील आता आक्रमणाला सुरुवात करतोय कारण त्याला ठाऊक वेळ फार कमी आहे आणि धावा चांगल्या सेट करायचे असतील तर मोठ्या फाटक्यांची गरज आहे फुल टॉस आणि फुल बर, फुल टोल वसूल केलाय चेंडू सीमेच्या बाहेर फेकून दिलाय मॅक्सिमम षटकार बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला चांगली बॅटिंग खरं तर सुरुवातीला आपण पाहिलं तर जयेश थोडासा हळू खेळत होता जास्तीत जास्त देत होता परंतु त्यानंतर आता त्यानं देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे दो धारी तलवार मैदानामध्ये आता पाहतोय आपण दोन्ही बाजूने आक्रमण धावसंख्या संख्या त्रेपन्न आणि लिगली अजून आपण पाहिले तर दोनच चेंडू पूर्ण केले तेरा धावा देवेशने खर्च केलेत पहिला बॉल अगदी चांगला आला होता लाईन फार चांगली होती परंतु त्यानंतर दिशा भरकटताना दिसला आणि तिथून मात्र खूप महागड षटक हाताळताना दिसल्या चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये बघ चेंडू हरवला भिजला फुटला कोणत्याही क्षणी पहिल्या षटकामध्ये असू द्यात किंवा शेवटच्या षटकामध्ये असू द्यात नवीनच दिला जाईल ह्या गोष्टीची नोंद घ्या आणि यानंतर बघाच शेड्यूलमध्ये थोडंसं चेंजेस आहे ओम इलेवन किरवली आणि त्यांच्या विरुद्ध वाल्शिन बी अशी लढत असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या वाल्लशिन बी विरुद्ध ओम इलेवन किरवली या दोन संघादरम्यान यापुढशी लढत असेल जरूर गोलंदाज देवेश थोडासा दबावमध्ये आहे युवा गोलंदाज आहे आणि समोर अनुभवी क्रिकेटर असल्यामुळे थोडासा दबावाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळाला परंतु दबावाला जुगारून जो खेळ करतो ना तोच यशस्वी होत असो या दरम्यान टर्न केला याही वेळेम इस एक नाही तर दोन दोन क्षेत्ररक्षकांनी तो, तो चेंडू सोडला चेंडू सीमेच्या बाहेर गेला चार दाबांसाठी संख्या आता वेगाने पुढे सरकले सत्तावन्न फिफ्टी सेवन रन्स चांगली टोटल आता पाहायला मिळाली आहे प्लस इथे बॅटिंग करत असताना त्यासाठी तो जाणला जातो या विभागामध्ये मात्र चांगला चेंडू होता यॉर्कर लेंथ पाहायला मिळाली पॅडवर चेंडू ब्रश झाला चेंडू पॉईंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला या दरम्यान लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी जोडली जाते आणि धाव फलक एका धावीनं पुढे सरकले पलकावरती स्पर्धेमध्ये आपण पहिला हाय स्कोर सत्तर धावा दब्बल कुठल्या होत्या पवनपुत्र पुत्र पिसेनं जय अंबिका देवरुंगपाडाच्या विरोधात आणि ह्या दरम्यान शिवसेने देवरुंगपाडाच्या विरोधात चांगली टोटल इथे सेट केले एम डी स्फोट आंबनेपाड्यानं म्हणजे देवरुंगपाडा गावामध्ये गोलंदाजांची थोडीशी कमतरता पाहायला मिळाली आहे या दरम्यान रिवर्स अटेम्प्ट केले चेंडू चालला बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये एक्झॅक्टली exactly काय घडले पाहावं लागेल चार दावा तर मिळाल्यात आमच्या तिसऱ्या पंचांना विनंती असेल कंट्रोल रूम मध्ये आपण या बीमर साठी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर रेफर केल्या चार दावा तर प्राप्त झाल्यात कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच या ठिकाणी येत आहेत तर उंची किती आहे एक्झॅक्टली बघितली जाते त्या ठिकाणी फिअर डिलेवरी आहे अगदी आपण पाहिलं तर चेंडू खाली होता चारच धावा इथे मिळतील आणि धावसंख्येत संख्या चारने पुढे सरकले बासष्ट वर सिक्स्टी टू रन्स भरपूर महागड षटक देवेश पुन्हा एकदा यार ओव्हर द विकेट फुल टॉस आहे समोरच्या दिशेने लॉंगनला फिल्डर उपस्थित आहेत यावेळी मात्र कोणतीही चूक होणार नाहीये आणि याच बरोबर आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळवली आणि एकंदरीत टीमची धावसंख्या चार षटकांच्या अखेरीस बासष्ट इथे बनली आहे आणि टार्गेट इथे सेट केलंय त्रेसष्ट धावसंख्येचं हा सामना जिंकण्यासाठी शिवसेने देवरुंग पाडाला तर जाऊया आपण टॉस करण्यासाठी खेळणारे संघ आहेत वाल्शिन बी आणि त्यांच्या विरुद्ध ओम इलेव्हन किरवली टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत योगेश पाटील धन्यवाद समीर ठाकरे तर नाणेपिकेसाठी मी इन्व्हाइट करतो या ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाट्याचे विद्यमान सरपंच सन्मानिय संतोषजी काकडे यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि सन्मान्य दिलीपजी केणे साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा त्यांच्या सोबतीला यायचं आहे या, या दोन मान्यवरांच्या शुभास्ते आपण या दोन संघामध्ये नाण्यापैकी घेणार आहोत आई गावदेबी वालचिन बी विरुद्ध ओम इलेवन किरवली असा सामना तुम्ही पाहणार आहात पहिल्या फेरीतील हा सातवा सामना दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा चांगला खेळ तुमच्याकडनं आम्हाला पाहायला मिळू शकेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो तर आमचे दोन प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शिवास ते आपण नाणेफेक करणार आहोत एका बाजूला तिला या स्पर्धेचे प्रमुख आयोजक जगनशेठ पाटील आणि दुसरीकडे आहेत सन्मान्य सुनीलजी फुलोरे साहेबांची ही प्रतिमा तुम्ही पाहू शकाल सुनीलजी फुलोरे साहेबांची मागणी केलेली आहे परंतु आलेला आहे जगनशेठ पाटील असा कॉल ते मात्र आलेला आहे तर टॉस जिंकला आहे आई गावदेवीस फोटो वालचिम्पी संघाने तर नक्कीच आपण थोडक्यात या स्पर्धेच्या माध्यमातून मी विनंती करतो की काकडे करतो की आपण शब्दांनी मनोगत व्यक्त राज्यमंत्री चषक दोन हजार एकवीस जगनशेठ पाटील सरपंच इताडे किरवली आणि सुनील शेठ फुलोरे माजी सरपंच आमणे उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला बघायला मिळतं मागच्या वेळेला मला वाटतं आमणे येथे आपण रात्रीची स्पर्धा आयोजित केली होती पण त्यापेक्षाही सुंदर असं आयोजन या दोघांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि निश्चितच उत्कृष्ट असं आयोजन आहे या दोन्ही आयोजकांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील वा त्यांना वाटचाली शुभेच्छा देखील व्यक्त करतो धन्यवाद तर धन्यवाद काकडे साहेब आपण या ठिकाणी आलात चांगला म्हणू तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलं तर आपल्याकडे वेल कमी आहे तर तुमचं मी जास्त वेल इथे खर्च करणार नाही टॉस काय करण्याचा निर्णय विलास काय वाटते गोलंदाजी करतात प्रतिपर्यंत सांगा तुम्ही कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आतमध्ये आणि या स्पर्धेच्या काही दोन शब्द तू मनोगत व्यक्त करू शकतोस खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आभार जगनदा की आम्हाला इथे संधी दिली तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा होणार तुम्हाला बॅटिंग करायची आहे बॅटिंग करताना काही माइंडसेट तुमच्या डोळ्यामध्ये डोळ्यासमोर काही चित्र आहे की आम्हाला एवढा टार्गेट इथे मात्र सेट करायचं आहे चाळीस ते पंचेचाळीस आणि पूर्ण संघ इथे मात्र दाखल आहे की नाही की काही प्रमुख खेळाडूची अनुपस्थिती असेल नाही पूर्ण खेळाडू म्हणजे ही स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्वाची आहे खूप महत्वाची तर तुम्ही सुद्धा चांगला करण्याचा केली तर प्रयत्न कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगू शकतो हो आणि या स्पर्धेच्या माध्यमातून काही साई ना काही सरप्राईज वगैरे असणारच तर असणारीच खूप साऱ्या शुभेच्छा तर टॉस संपूर्ण झालेला आहे टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून मधून सर बॉक्समध्ये तिथे सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक भागेश मात्रे थँक्यू थँक्यू योगेश पाटील सर थँक्यू समीर पुन्हा एकदा जमलेल्या उपस्थित उपस्थित तमाम रसिकांचं आणि हार्दिक हार्दिक स्वागत चांगल्या प्रकारे टार्गेट आहे त्रेसष्ट धावसंख्येचं टार्गेट पंधरा पूर्णांक पंच्याहत्तरच्या या सरासरीने प्रत्येक षटकामागे धावसंख्या बनवावं लागतील काय अफलातून बॅटिंग पाहिली गेली तेहतीस धावसंख्येचं गुणेशने योगदान दिलं गेलं त्यानंतर जयश राहिलं एकवीस धावसंख्येचं योगदान त्याच अनुषंगाने त्रेसष्ट धावसंख्येचं टार्गेट बनलं गेलं मॅचवर स्टार्ट संकेत आणि सतीश या गडी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल आणि त्यांना रोखण्यासाठी प्रथम षटकासाठी रामकृष्ण याला वापरला जातोय त्रेसष्ट दसंगीचा टार्गेट आहे आणि पहिलाच घेऊ बॉल घेऊन रामकृष्ण तयार पहिलाच बॉल लक्ष मोठं आहे माहिती आहे फलंदाजांना लक्ष मोठं आहे म्हणजे सुरुवात ही चांगली करावी लागेल सुरु सुरुवात नक्कीच मोठी करायची होती अगदी लक्षमवर्ती चेंडू पीच केला शफल होऊन न खेळता अगदी जागावरून खेळण्याचा प्रयत्न जो होता ना टप्प्याला त्याला पोल किंवा हुक करायचं होतं पण तो संधी जी शोधली होती बॅटवरती बॉल मिडल झाला असा तर कदाचित काहीशा धावसंख्या मिळाल्या असा तो पहिला बॉल डॉट आला आहे लक्ष आणि रामकृष्णचा हा पहिला बॉल डॉट संकेतसमोर हे बोललेला थोडीशी मागे गेले जागा बनवली गेली बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी मिडविकेटच्या क्षेत्राला फिल्डिंग त्या ठिकाणी दर्जेदार करावी लागेल फिल्डिंग झाली आहे मिडविकेटचा फिल्डर दोन वेळा फंबल जरूर झाला तोपर्यंत बॅटच्या सहाय्याने या दोन धावसंख्या कम्प्लीट झाल्यात लक्ष मोठं आहे कालच्या दिवसामध्ये तब्बल तीन षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही दोन वेळा नक्कीच धावपलखावरती नक्कीच तब्बल बावन्न धावसंख्या पाहिल्या दोन मॅचमध्ये त्रेपन्न धावसंख्येचं लक्ष होतं शेवटची मॅच नक्कीच तुम्ही पाहिली गेली सत्तावन्नचं त्या ठिकाणी लक्ष कम्प्लीट करायचं होतं त्या मॅचमध्ये काही जबरदस्त कामगिरी केली टीम भावाले बीनं परंतु या मॅचमध्ये पाहूया त्रेसष्ट होतील का उचलण्याचा प्रयत्न गती थोडीशी कमी केली गेली, गेली फाईन लेगला फिल्डिंग डायरेक्ट प्रयत्न प्रयत्न फसला गेला कारण थोडासा दूरवरती नक्कीच फिल्डर उभा होता कॉन्सन्ट्रेशन ना थर्डमॅन आणि फाईन लेगला हा जास्त ठेवावंच लागतो कारण एसटी रक्षक बीट होतात फाईन लेग थर्डमॅनवरती अगदी जलद गतीने बॉल येतो तो बॉल हातामध्ये उचलणं त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं आणि तो डायरेक्ट हिट करणं ना तेवढंसं सोपं असतं कठीण होती ही गोष्ट फाईन लेगला छोटी सिंगल झाली त्या ठिकाणी येऊन पाहिलं गेलं तर एकही दाऊ नाही आहे लो फुलटा साठेम करण्याचा प्रयत्न स्टिक दाखवली गेली डावी ती वाकवली सुद्धा गेली पहिल्या विकेटचं पतन दोन्ही आकड्यावरती किल्ल्याचा पहिला शिलदार तंबूवरून कोसळला आज झालाय लेक्स्टमवरती बॉल होता अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न कदाचित आधी मन बनवलं गेलं होतं की ऑफ्टमवरती चेंडू पीच झाला तर इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने नक्कीच फटका खेळावा त्यानंतर लेक्स्टमवरती जसा चेंडू पीच झाला ना त्यांना स्वीप किंवा स्लॉग स्वीप करायचा होता प्रयत्न थोडासा फसला गेला आणि जो खरं तर टार्गेट त्यांना सर करायचा आहे ना ते टार्गेट सर करताना सुरुवातीलाच आता थोडीशी मेहनत जास्त करावी लागते बॅटिंग करणारी टीम शिवशक्ती स्पोर्ट्स देवरून पाडा या टीमला शिव शनी स्पोर्ट्स पाडा त्रेसष्ट धावसंख्येचा टार्गेट आहे सुरुवात चांगली पाहायला मिळाली नाही पहिला फलंद बाद झाला आहे संकेत संकेतने सुरुवातीपासनं ना खरं त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली होती त्या ठिकाणी रामकृष्णला तो रामकृष्णने गती यावेळेस कमी केली गेली लेक्स्टमवरती बॉल होता लक्ष्म अगदी वाकून गेला आणि पहिल्या विकेटचं पतन दुसरा खेळाडू केतन मैदानाच्या आत बुद्ध विकेटने उचलण्याचा प्रयत्न व्यवस्थित बाटवरती मिडल नाही आहे मिड विकेटला फिल्डर टार्गेटचा प्रयत्न बॅकअप आहे त्यांना ही माहिती आहे की बॅकअप आहे म्हणजेच डायरेक्ट हिट आपण करू शकतो केला गेला डायरेक्ट हिट क्विक सिंगल कम्प्लीट झाली टीमची धावसंख्या तीन अजूनही साठ धावसंख्येचा खऱ्या अर्थाने भला मोठा डोंगर या ठिकाणाहून उभारायचा आहे आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही सत्तर धावसंख्या पाहिल्या या क्रीडांगणावरच्या सर्वात जास्त धावसंख्याचा खऱ्या अर्थाने तो धावपलगवता हो परंतु या मॅचमध्ये मा आता त्रेसष्ट धावसंख्याचा टार्गेट आहे म्हणजे सुरुवातीला ज्या फटक्याने खऱ्या अर्थाने प्रवृत्ती मिळाली नाही ज्या फटक्याने ना त्यांना सन्मान मिळाला नाही ना, ना तेच फटके ना ना आता खेळण्यासाठी केतन मैदानाच्या आतमध्ये आहे परंतु स्ट्राईक आता सतीशकडे असणार आहे हो तो यावेळेला फटका तर अगदी तानून खेळलेला फटका अगदी लांबून खेचला गेला मिडविगेटचा फिल्डर वळतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्ट्रायकरण्यावरती फेकी बुडत सुरू आला थोडेसे यशरक्षक भीड झाले बॉल त्यांच्यापासून थोडंसा दूर चालला होता ते पाहिलं गेलं आणि अखेरकार यशस्वी पहिल्या षटकाची संपन्न द्या टीमची धावसंख्या पाच तर नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथं मात्र चांगली सुरुवात आपल्याला एम डी स्फोर आमडी माध्यमातून अर्थात रामकृष्ण काकडेने मात्र चांगलं षटक हाताळलं तर थोडा वेल आहे आपल्याकडे तर आपण एक सन्मान करणार आहोत ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाट्याचे विद्यमान सरपंच सन्मानीय संतोषजी काकडेसाहेब आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत मी नक्कीच शब्द सुमनानी या ठिकाणी स्वागत करतो आहे कारण ते नक्कीच बक्षीस समारंभासाठी सुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत त्यावेळी आम्ही त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत तर अनिलजी जाधव आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया मी जयेश म्हात्रे यांना विनंती करतो आहे की आपल्या शुभ असते अनिलजी जाधव अंनीपाड्याचे समाजसेवक आहेत त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करावा उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत त्यानंतर हनुमान जी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया त्याचा जो आपण जो सन्मान पेंडिंग ठेवणार आहोत त्यानंतर कबीर जी आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत तुदर या समाजसेवक आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया अर्थात प्रत्येक वाकडे त्यांचे वडील आहेत कबीर वाकडे यांना आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो आहे त्यानंतर चंद्रकांत काकडे आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत या समाजसेवक आहेत त्यांनासुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत सन्मानीय हरिभक्त परायण चंद्रकांत काकडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया आलेल्या सर्व मान्यवरांचं केंद्रीय राज्यमंत्री चिक्षक दोन हजार बावीसमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे उपस्थित सर्व क्रीडा रेषकांचं सुद्धा मी या मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि जे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या समेत जोडले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे जाऊया आता मात्र आपण ऑन मॅच केडे ओ टू यू कॉम्बॉक्स इस हो हो आ, एक स्फाट बॉलर आहे पहिल्या षटकामध्ये फक्त पाच धावसंख्या होत्या दुसऱ्या षटकाची सुरुवातसुद्धा चांगली झाली आहे कारण सुद्धा माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये जास्त धावसंख्या नाही आहेत त्रेसष्ट धावसंख्येचा टार्गेट आपण या टार्गेटचा बचाव करू शकतो एक सन्मान अजून आपण करणार आहोत बागगावची समाजसेवक सन्मानित आमचे मेहेर काका इथेमध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया मी जयेश मात्रे यांना विनंती करतो की आपल्या शोबा ते हा सन्मान करून घ्यायचा आहे कारण ही भारतीय संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जगतोय अनेक सारे मान्यवरांचा शिव सन्मान या व्यासपीठावरती नक्कीच पाहताय वळतोय मॅच कडे व्हाईट बॉल आलाय व्हाईट बॉलने टीमची धावसंख्या सात या आकड्यावरती त्रेसष्ट धावसंख्याचं तुमच्या समोर टार्गेट होतं ना तर ते सर करायला तुम्हाला पहिल्या षटकामध्ये टार्गेट करायला हवं होतं गोलंदाजाला परंतु त्या षटकामध्ये फक्त सात धावस पाच धावसंख्या आल्या या वेळेला थांबून घेण्याचा सा प्रयत्न सातत्याने ना हा प्रयत्न ना दुसऱ्यांदा फसला जातोय कारण रोहन आहेत आउट द ऑफ स्टम ते जास्त चेंडू पिच करतात पंचांचा अजून एक इशारा व्हाईट बॉलचा या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं गेले ना तर लागोपाठचे तीन चेंडू वाईट फेकले गेलेत रोहनने पहिल्या षटकामध्ये पाच धवसंघ्या होत्या कंबा करण्यासाठी दुसऱ्या षटकासाठी आलाय रोहन त्या सर्कलचं रेस्ट्रिक्शन खऱ्या त्यांना हट हटलेलं आहे पाच फिल्डर डीपमध्ये आहेत त्या अनुषंगाने ना गॅप शोधण्यासाठी ऑप्शनवरती तुम्ही चेंडू पीच करता बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न फलंदाज जरूर करतोय परंतु त्यांना ना अगदी ऑप्शनच्या आत जर चेंडू ठेवला ना तर कदाचित जो प्रवास त्यांना वाईट यॉर्करचा आहे ना तो तो संपन्न करू शकतो परंतु लागोपाठचे दोन तीन चेंडू वाईट आले यानंतर अगदी आतमध्ये घुसून गेलेला हा फटका बॉल चाललाय मागे तुम्हाला डीप कव्हरला हा बॉल पाहायला मिळाला स्ट्राईक रनवरती फेकी थोडीशी लवकरात लवकर आली असती तर कदाचित फलंदाज बाद होऊ शकले असते परंतु दैव बलमंत बॉलवरती आल्या धावसंख्या दोन आणि टीमची धावसंख्या तब्बल पोहोचत असताना आता या दोन धावसंख्याच्या साहाय्याने अकरा या आकडावरती लक्ष त्रेसष्टचं आहे परंतु लक्ष लागलं गेलं आहे की कंब्याक्याचं षटक आहे त्या कंब्याक्याच्या षटकाला थोडंसं आपण लांबडं करण्याचं काम करू कारण प्रेक्षक वर्ग ना खऱ्या ताने मैदानाच्या आतमध्ये एक चांगली रंगत आणि क्रिकेटचा चांगला खेळ पाहण्यासाठी येत असतात चांगला खेळ तर जरूर चालू आहे परंतु त्रेसष्ट जाऊसंख्याचं लक्ष कंप्लीट करताना ना आता थोडासा संघर्ष जास्त करावा लागतोय टीम देऊरुंग पाण्याला सरळ खेळात वी शेपमध्ये हा फटका लाँग ऑफला नक्कीच ड्राइव्ह केला गेला अगदी वी शेपमध्ये नास्ट्रायगमध्ये अॅक्युरेट लिफिकी आली जे लॉन्ग ऑफला फिल्डर होते ना ही माहिती आहे की बॉल जर व्यवस्थित बाटवरती मिळेल नाही तर लॉन्ग ऑफला आपण दर्जेदार फिल्डिंग करू शकतो एक्स्ट्रा ना खऱ्यातने थोडासा दूर आहे एक्स्ट्रा कवरला फिल्डर नाही आहे डीपमध्ये कवरला फिल्डर आहे याच्या अगोदरचा बॉल तुम्ही डीप कवरला पाहिला त्याच्यावरती दोन आल्या स्ट्राईक रोटेट झाली होती आता स्ट्राईक खऱ्यातने असेल केतनकडे गडे तयार ओ द विकेट स्टेप आउट केल्याचा प्रयत्न बॉल मागे चालला एस रक्षकाच्या हातामध्ये गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी पहा ज्या वेळेला एखादा फलंदाज आली ती यूज करतो ना तेव्हा कॉन्सन्ट्रेशन ना त्याच्या रिलीज ऑफ डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर जर पाहिलं गेलं ना तर त्याच्या फुटवर्क वरती पाहिजे फुटवर्कवरती ना अगदी लक्ष होता रोहन आहेत त्यालाही माहिती आहे की सुरुवातीच्या नक्कीच आपल्या उवमध्ये जास्त जाऊ सगळ्या नाही आहेत दुसऱ्या षटकामध्ये कॅप्टनने आपल्याला दाखल केला गेला आहे शेव लागोपाठचे तीन चेंडू जे वाईट आलेत ना ते गालण्याचं काम आता करतोय त्या ठिकाणी गोलंदाज रोहन याबद्दल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज होईल बाद स्लॉगशिप करायचा होता जसा शफल झाला ना फलंदाज तसा पाहिला गेला फुटवर्क पाहिली गेली शॉटची सिलेक्शन करण्याची अदा ती अदा अगदी नास्तभूत करत असताना लेगस्टिकवरती हा बॉल विकेट क्रमांक दुसरा डाऊन होत असताना दौसंख्या त्या ठिकाणी फक्त आपल्याला पाहायला मिळते बारा आणि हा झटका क्रमांक दुसरा टीम शिवशनी स्पोर्ट्स देवरुम पाड्याला त्याने क्रिकेटचा आनंद घेत आहेत दादा दिगाडकर यांचा सुद्धा या स्पर्धेला खूप सारी मेहनत आहे कारण त्यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने आमचं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचतोय कारण ज्या प्रकारे आपण मैत्रीचे संबंध ना आपल्याला जपायचे असतात ना तेव्हा एकमेकांसोबतची साथ आहे ना ती ते खऱ्या अर्थाने पकडून ठेवावी लागते असं म्हटलं जातं ना की आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा लो बॅटरी दाखवते नातबाईक नावाचा चार्जर जेव्हा आपल्याला मिळत नाही ना तेव्हा सातत्याने पॉवर बँक म्हणून सपोर्ट करणारे म्हणजेच आपले मित्र मैत्रीचे संबंध या विभागामध्ये खऱ्या तर जास्त जपले जातात कारण या विभागामध्ये ना क्रिकेट सातत्याने डेव्हलप होत चाललं आहे आमने लोणार परिसर म्हटलं गेलं तर अनेक साऱ्या टीम्स आहेत अनेक साऱ्या टीम्समधनं अनेक सारे आयकॉन खेळाडू आहेत कालच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही चांगलं खेळ पाहिलं पहिल्या दिवसामध्ये सुद्धा खेळ चांगलं पाहिलं आयोजन करता टीम इताडे पुढे सरकली कालच्या दिवसामध्ये भावाला टीम लोणार टीम पुढे सरकली आहे आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने ना आपल्या डावाला सावरण्यासाठी या दोन टीम एकामेकाच्या विरोधात तर जरूर आहेत परंतु पहिल्या डावामध्ये त्रेसष्ट जाऊसंख्या बनवल्या आणि त्या चेस करताना आता थोडासा घाम फोडला जातोय टीम देऊरून पाड्याला या वेळेला ला लांबून खेचणा प्रयत्न प्रत्येक ना फलंदाज तेच करतोय तुमच्याकडे फुटवर्क आहे तुमच्याकडे नजर आहे तुमच्या हातामध्ये भवितव्य आहे की आपल्या टीमला एक वेगळा दर्जा द्यायचा आहे प्रत्येक गोलंदाजना काय केलं गेलं माहिती आहे प्रत्येक गोलंदाजाने ऑप्शनवरती जास्तीत जास्त चेंडूच्या पिचिंगचं लक्ष केंद्रित केलं ले गेलं लेन जास्तीत जास्त यूज केली परंतु शॉर्ट ऑफ लेंथ ना, ले ना ही फलंदाजासाठी परवणी असते ती स्वीकारली नाही आणि केतन या ठिकाणून बाद झाल्यानंतर आता डॉट खेळत असताना सतीश या थांबून खेळण्याचा प्रयत्न बॉल मागे चालला तडम्यानचा फिल्डर वळला गेला सांगितलं गेलं की आय विल टेक मी हे करू शकतो खऱ्या अर्थाने आले गेले परंतु त्यांच्या अगोदर यशीलक्षक पोचला गेला पॉईंटला चेंडूची फिल्डिंग झाली आणि या एक सिंगलने टीमची दाऊ संख्या अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकत असताना तेरा या आकड्यावरती षट क्रमांक तिसरा आहे अनिकेतचं अनिकेतने सुद्धा कमबा केला गेलाय कारण ही माहिती आहे आपले दोन गोलंदाज यशस्वी ठरल्यात त्याच्यामुळे आपल्याला यशस्वामधून आता वावरायचं आहे तेच सांगतोय त्या ठिकाणी अनिकेत आणि दुसरा चेंडूही सुरेख टाकला गेला बॅकफूडला गेले जागा बनवायची होती ऑन साईडला पुल करायचं होतं परंतु अनसक्सेसफुल झालं या मॅचमध्ये ना आता पूर्णपणे भवितव्य ना अकरा खेळाडूंवरती आहे प्रेक्षकांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने कोण नायक आणि कोण खलनायक बनणार कारण त्रेसष्ट धावसंख्याचं लक्ष म्हटलं गेलं तर प्रति प्रतिष्ठकामागे तुम्हाला पंधरा पूर्णांक पंच्याहत्तरच्या सरासरी धावसंख्या जरूर बनवायच्या होत्या पहिल्या षटकामध्ये पाच आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये प्रहार करू शकलेच आहे परंतु रोहनचं कमबॅक राहिलं या वेळेला बाल्स चालल्या मागे एसटी रेक्षक खऱ्या अर्थाने चप्पल आहेत एसटीच्या मागे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले फिल्डर संकेत होते त्या ठिकाणी आणि संकेतने अजून एक शुभ संकेत मॅचला कलाटणी आणणारा विकेट देत असताना विकेट क्रमांक तिसरा मैदानाच्या बाहेर येईल अवसंख्या असताना चौदा परिस्थिती थोडीशी नाजूक आहे पत्त्यांचा बंगला कोसला बा, तशा प्रकारे परिस्थिती कारण मैदानाच्या आतमध्ये ना एकी फलंदाज व्यवस्थित था थांबत नाहीये ज्या प्रकारे आपल्या गळ्यामधली एखादी माल तुटून पडावी तिचे मनी जसे विस्तारित व्हावे ना जसे जा आजूबाजूला जावे ना खरं त्यांनी विकेटचं पतन तशाच प्रकारे होते विकेट सांभाळायला हवं हो होतं कारण त्रेसचं लक्ष तुम्हालाही आहे की दोन षटकामध्ये तुम्ही चांगल्या धावसंख्या सर करू शकले नाही परंतु ना या मॅच मध्ये शेवटपर्यंत गोडवा आणू शकलेसते चांगले श्रो खेळू शकलेस ते परंतु एकही फलंदाज थांबला नाही यशिवायचा रस्ता आता गाठत असताना पुढे सरकतीये टीम शॉर्ट ऑफ लाईन तेच झालं या बॉलवरती सुद्धा ते शॉर्ट ऑफ लेन जर तुम्ही खेळू शकत नाही ना तर तुम्ही फुल्लर लेन्थ आणि यॉर्कर लेनचा खऱ्या अर्थाने बचाव करूच शकत नाही शॉर्ट ऑफ लेन म्हटलं ले गेलं तर खऱ्या तने क्रिकेटमधला सर्वात स्ट्रॉंगेस्ट झोन जो आपण पुलचा फटका मारतो ना तो शॉर्ट ऑफ लेंथवरतीच येतो शॉर्ट ऑफ लेंथवरती एकही फटका आला नाही तब्बल या षटकामध्ये आपण पाहिले गेले तर तीन चेंडू डॉट आलेत एक विकेट आणि एक सिंगल सुद्धा आली आहे शेवटचा बॉल या फटका चांगला आहे कदाचित आमच्या बोलण्यावरती जागला त्या ठिकाणी बॅट्समन कारण शॉर्ट ऑफ लेन नाही परंतु त्याच्या पुढे आला बॉल बॉल जसा बॅटवरती मिडल झाला ना तेव्हा तुम्ही ऐकलं असेल बॅट आणि चेंडूचा संपर्क जेव्हा झाला ना तेव्हा एक साऊंड होता की टक आणि तेव्हाच कळायला गेलं की हा बॉल नक्कीच मिडविकेटच्या बाहेर पाहायला मिळेल या षटकाराने थोडंसं काय होईना परंतु संजीवनीचं काम केले गेले, गेले आणि षटकाराच्या साईने टीमची नौसंख्या एकावर नव एकोणावीस नऊसंख्या एकोणवीस अंडर फ्लड एक लाईट नक्कीच हे सामने तुम्ही पाहत आहे अगदी सहा प्रेक्षक कक्षामध्ये अनेक सारे प्रेक्षक ना याच गोष्टीचा आनंद घेण्यासाठी येत असतात की क्रिकेटचा खेळ अगदी लहानपासून तर थोरांपर्यंत मनामनामध्ये मनामनामध्ये खऱ्या अर्थाने वसलेला आहे आणि मनामध्ये हा वसलेला क्रिकेटचा खेळ ना कदाचित आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरातसुद्धा खेळला जातो आता पहा भारताचा खऱ्या तर लोकप्रिय खेळ कोणता आहे क्रिकेट भारताचा खऱ्या त्याने भारताला हॉकी खऱ्या तर माहीतच नाही आहे क्रिकेट खेळ सर्वकडे खेळला जातो तब्बल डिसेंबरपासनं क्रिकेटची सुरुवात होते तर मार्च एप्रिल मे पर्यंत पावसाने क्रिकेटसुद्धा सध्या खऱ्यात भरपूर सारे व्हायला लागले या हंगामामध्ये नक्कीच तुम्ही पाहतायत आणि क्रिकेटचा चांगला खेळ होतोय बचाव केला गेला, गेला। लेग ग्लान्स करत असताना स्क्वेअर लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला फिल्डर अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जसा बॅकलेपला खाली घेतात अगदी पायाच्या समोर हात ठेवतात आणि तो बॉल अडवतात ना तशाप्रकारे हा बॉल अडवला गेला इथनं सिंगल आली आहे आणि टीमची धावसंख्या डबल डिजिटमध्ये वीस या आकड्यावरती भरपूर मोठं लक्ष्य आहे अजूनही बनवायच्या भरपूर धावसंख्या आहेत त्याच्यामुळे स्ट्रगल ना आता जास्त करते टीम शॉट लेंथ होता बॅकफुटला गेले ऑन साईडला त्यांना पुल करायचं होतं पुलचा फटका कन्वर्ट करायचा होता ज्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता आणि त्यामध्ये प्रेक्षकांमधून थोडीशी आरवली आली होती ना ती आरवली आता कुठेतरी थांबेल कारण बघितलं गेलं तर बॅट्समन बीट झालात संकेतचं हे षटक अजूनही चार चेंडूचं काही शिल्लक का आहे वीस धावसंख्या त्या ठिकाणी बोर्डवरती हो पाहायला मिळतात त्रेचाळीस धावसंख्या ना इम्पॉसिबल आहेत चार चेंडूमध्ये या खेच गेल्या फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मधनं येतील का, का हलकीशी त्याने बाट आणि चेंडूची कडा होती बॉल आकाशामध्ये होता स्वतःच्या फॉलो थ्रू मधन कॅच कॉट अँड बोल्ड इथनं विकेट प्रस्थापित करत असताना वीस या आकड्यावरती गडी क्रमांक चौथा बाद मेकर डोंबिवली गावातील डोंबिवली शहरातील सांगारली खरं तर गावातला महेल यांचं खरं तर गुणगान गाणारं हे संगीत तुमच्या कानावरती पोहोचवलं गेलं डीजे मास्टरच्या माध्यमातन खरं तर नेतृत्व आणि कर्तृत्व चांगलं आहे असं म्हटलं जातं ना की माणसांकडे जर माणूसकी असेल ना तर त्यांच्याकडे माणसांची कधीच कमी नसेल यार या चांगला बॉल गती चांगली होती बॅकफुटला गेले स्वतःसाठी जागा बनवून कट खेळायचं होतं स्क्वेअर कट जो प्रयत्न होता ना तो त्यांचा फसला गेला आणि आपल्या स्वप्नांना खऱ्या तरी अजूनही या क्रिकेटपासनं दूर नेताना आता पुढे सरकते टीम शिवशनी स्पोर्ट्स देऊन पाडा अशापेक्षा आता पूर्णपणे संपल्या गेल्यात नास्तबूत होतीये त्या ठिकाणी बॅटिंग पूर्णपणे आणि चार विकेट नक्कीच त्यांनी गमावला गेल्यात अगोदर विकेट उचलला गेला शेवट गोड केला गेला शेवट महत्त्वाचा असतो कारण जर तुम्ही एखादा चित्रपट पाहिले असेल चित्रपटामध्ये मधल्या खऱ्यातने काहीशा मिनटामध्ये तुम्हाला इंटरव्हल येतो आणि जशाप्रकारे शेवटाला तुम्हाला गोडवा हवा असत ना हवा असतो ना तशाच प्रकारे शेवट गोड काढण्याचा प्रयत्न केला या षटकाराने अजून एक बॉल शिल्लक असेल टीमची धावसंख्या पोहोचते त्या ठिकाणाहून सव्वीस या आकडावरती आणि शेवटच्या बॉलवरती ज्या धावसंख्या आहेत ना ते खऱ्या अर्थाने आता आपण प्रेडिक्शन देऊ शकतो अनेक सारे खऱ्या तरी समालोचक म्हणत असतात की प्रिडिक्शन क्रिकेटमध्ये देऊ शकत नाही परंतु आता प्रेडिक्शन देऊ शकतो की या मॅचमध्ये पुढे सरकती आहे टीम एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा गणेश सुपुत्र सुपुत्रसुद्धा नेक्स्ट मॅचमध्ये नक्कीच तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील खऱ्या अर्थाने मॅचची क्रिकेटशी तुम्ही कोणत्याही वयामध्ये निगडीत राहू शकता अगदी अंडर फोर्टीनसुद्धा नक्कीच तुम्ही क्रिकेट पाहिलाय आहे अंडर ट्वेंटीसुद्धा क्रिकेट पाहिलाय आहे सात वर्षाचा युवकसुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करताना भरपूर क्लिपमध्ये पाहायला मिळाला आहे शेवटचा बॉल या फटक्यावरती सुद्धा गोडवा आणायचा होता तो गोडवा थोडासा सारला गेला खड्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये कडूपण आणायचं काम केला सर्व गोलंदाजाने रामकृष्ण आता रामकृष्णाने हाताला गेलं पहिलं षटक जिथे आल्या धावसंख्या पाच रोहनने सात धावसंख्याचं षटक आताला दुसरं तिसरं षटक आला अनिकेचं सात धावसंगेचं आणि या षटकामध्ये सुद्धा फक्त सात धावसंघ्या खर्च करत असताना आपल्या गोलंदाजीच्या कामजी कामगिरीच्या जोरावरती एम डी स्पोर्ट्स अमनेपाडा सरगतीये पुढे आणि हाडलग टीम शिव स्पोर्ट्स स्पोर्ट्स पाडा तर आपण जाऊया मॅड तो मॅचच्या दिशेने ज्याने अपलातून कामगिरी के केली बॅटिंगच्या जोरावर आणि य ज्या अपेक्षा मात्र त्या खेळाडूनं ठेवल्या होत्या एम डी स्फोट आमनेपेठास आणि त्या अपेक्षा मात्र आणखी सार्थ ठरतो तब्बल तेहतीस धाबांची तुफानी इनिंग त्याने साकारली आणि त्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर दोन षटकार आणि एकूण जर आपण चौकारांची संख्या जर पाहिली तर चार चौकारांचा समाविष्ट त्या इनिंग्समध्ये आपल्याला पालामाला आणि तो खेळाडू आहे एमडी स्फोट संघाचा गुणेश पाटील तर ओम इलेवन किरोली संघाला विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि या वालचिन बी टीमला विनंती करतोय ताबा घ्यायचा जो विलंब तुम्ही करू नका आणि या गुणेश पटेल आपण मान मॅच जे पुरस्कार आहेत ते आपण देणार आहोत तुम्ही पाहू शकाल आमनेबाड्याची माजी क्रिकेटपटवणीय समाजसेवक सन्मानीय रमेश पाटील सर्वांत इथे मात्र श्रीभाग मंदिर आहे विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय त्यांच्या सप्तीला आहे ते सन्मान